आपलं चांगवले चॅनलमध्ये स्वागत आहे. आज दिपोळीचा पहिला दिवस आहे आणि बसुबारस आहे अंधकारातून प्रकाशाकडे तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा सण म्हणजे दिपोळी. म्हणजेच गोवत्स द्वादशी हा दिवस हा दिवाळीला जोडून येतो म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो. पण वस्तुतः हा सण वेगळा आहे. मात्र देशातील बहुतांश ठिकाणी वसुबारसला दिवाळीला सुरुवात होते असं म्हणलं जातं. यंदा वसुबारस ही सोमवार दिनांक आज 1 नोव्हेंबर 2021 मध्ये आलेले आहे. रोजी निज अश्विन कृष्ण एकादशीला वसुबारस आणि रामादेव एकादशी या दोन्ही एकाच दिवशी आहेत. त्यामुळे यंदाच्या वसुबारसेला अतिशय महत्व प्राप्त झालेलं आहे. रणसागर महत्व प्राप्त झालेलं आहे. तशी कथा अशी आहे की समुद्रमंथना ज्यावेळेला केलं होतं त्यावेळेला 5 कामधेनू समुद्रमंथनातून निघालेल्या होत्या. त्यामध्ये नंद नावाच्या धेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो अशी मान्यता आहे. आणि बसुबारस या शब्दातील बसु म्हणजे धन, धन म्हणजे द्रव्य, त्यासाठी असलेली बारस ही अतिशय म्हणजे बारस म्हणजे द्वादशी. त्यामुळे ह्या बसुबारस पूजनाला अतिशय आज महत्वाचं स्थान आहे. अनन्य साधारण ठिकठिकाणी शहरामध्ये या गायी एकत्र करून त्याचं पूजन केलं जातं, त्याला ओवाळलं जातं, त्याला चांगला प्रसाद खायला घातला जातो, खायला खाऊ घातला जातो, तिच्याशी बहुतांनी प्रदर्शिना काढली जाते. तिला 33 कोटी देव गायीमध्ये समाविष्ट आहेत अशी गोमाता अनन्यसाधारण महत्व आहे. ज्याचा शेतीमध्ये अनन्यसाधारण आपल्याला उपयोग केला जातो त्याच्यामध्ये शेणकरी बसुवार पूजना दिवशी जे व्रत करतात त्यात सौभाग्य स्त्रिया उपवास असतो त्यांचा. सायंकाळी सत्वत गायीची पूजा करतात व पुढील मंत्रांनी तिची पूजा करतात. तत् सर्वमय देवी सर्व देव वैरल्य कृते माथ मा भिलासीत सपल कुरु नंदिनी. हे सर्वात्मक सर्व देवानी अलंकृत अशा नंदिनी माते तू माझे मनोरथ सफल करे. याचा अर्थ असा आहे की या दिवसापासून आपण दारात रांगोळ करून दिपोळी सणाची सुरुवात होते. त्या दिवशी तेला तुपात तळलेले पदार्थ गायीचे दूध तूप ताक वगैरे आपण खात नाही. उडदाचे वडे त्यानंतर भात गोडाधोडाचे पदार्थ याचा निवेद्य गायीला खाऊ घालतात. त्याचप्रमाणे बाजरीची भाकरी त्यानंतर गवारी हे ह्याची भाजी हे गायीला निवेद्य म्हणून दाखवलं जातं. त्यानंतर घरात लक्ष्मीदेवीचे आगमन व्हावे या दृष्टिकोनातून त्या दिवशी गायीची पूजा केली जातात. गायीला गायीच्या पायावर पाणी वाहतात, हळद कुंकू वाहतात आणि गायीला अक्षदा वाहतात. ज्यांच्या घरी गुरे आहेत त्या ठिकाणी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. पुरणपोळी गायीला खाऊ घातली जाते. अशा पद्धतीने हा सण म्हणजे दिपाळीची सुरुवात अशी बसुबारसनं होत असते. अशा प्रकारे गायीचं अनन्यसाधारण महत्व आपल्या सर्व खेडोपाडी सर्व देशामध्ये सर्व भारतामध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये आहे. आणि बसुबारस सणाच्या दिवशी गहू किंवा मूग खात नाही. महिला या दिवशी दिवसभर उपवास करून मी मगाशी ज्याप्रमाणे सांगितलं बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी करून गायीला खाऊ घालतात. या दिवशी दूध दुधाचे दुग्धजन्य पदार्थ तळलेले तसेच तव्यावर बनवलेले पदार्थ खात नाही अशी लोकमान्यता असते. त्या पद्धतीनं बसुबारस सणाचे हे काही नियम आहेत ते आपल्याला पाळावे लागतात. चला शेतकरी मित्रांनो, आपण आता गोमातेचं पूजन कसं करतात ते बघणार आहोत. हे बसुबारस आज दिपोळीचा पहिला दिवस. आज आपण या पहिल्या दिवशी गायीची जे 33 कोटी देव आहेत त्याची आपण आज पूजा करणार आहोत. तिला ओवाळून परत आपण तिला हे करणार आहे गोड असा खाऊ घालणार आहे. त्यानंतर तिला एक प्रदक्षिणा घालायची आहे. आमचे मिसेस गायीला ओवळत आहे. जा ना म्हणून पायावर पाणी घालायचं. हिचं गायीचं नाव आहे राधा. घाल घाल नाही का तांदूळ टाकायची मागे. वर टाक
हळदी कुंकू लाव गाईला तो वळलं आहे प्रदक्षिणा मारायची गाईला यानंतर मी थोड्याच वेळात वसुबारसचं काय महत्व असतं ते तुम्हाला सांगणार आहे ही आमची गोमाता आहे या गोमातेचं नाव राधा आहे आता तिच्या पाया पडून म्हणजे मिसेस आता जात आहे गोमातेला आता हार घातलेला आहे आता गोमातेला आपण प्रसाद दाखवूया आता प्रसाद घेऊन येत आहेत केळी आणलेले आहेत आता गोमातेला तो प्रसाद द्यायचा आहे गोमाता आता खात आहे प्रसाद बघा आणि वसुबारस त्यानिमित्त चांगभाल चॅनल मार्फत मी आपल्या सर्व चाहत्यांना आणि सर्व शेतकरी बंधूंना दीपावळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज वसुबारस आहे दीपावळी आहे दीपावळी आपणास आनंदाची भरभराटीची जाऊ आणि आज वसुबारसच्या निमित्ताने आपणास सांगू इच्छितो की आज आपल्या चांगभले चॅनलचे 150 सबस्क्रायबर झालेले आहेत हे तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि असंच नवीन नवीन व्हिडिओ आपण बघत राहा नवीन नवीन माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या चांगभले चॅनलतर्फे करू एवढी ग्वाही देतो धन्यवाद थँक्यू.